नमस्ते मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मी प्रमोद स्वागत करत आहे। आज आपण महाराष्ट्रामधील ओळखला जाणारा ताजमहल म्हणजेच बीबी का मकबरा औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण आता तिकीट घराच्या जवळ आहोत आणि या मकबरा पाहण्यासाठी भारतीय लोकांना 25 रुपये आकारले जातात। दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये प्रेक्षकांची गर्दीसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते। तर आपण 25 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हा सुंदर महाराष्ट्राचा ताजमहल आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तुम्हालासुद्धा हा ताजमहल म्हणजेच बीबी का मकबरा नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आज आपण ताजमहल म्हणजेच बीबी का मकबरा आपण एक्सप्लोअर करूया। बीबी का मकबरा म्हणजेच ताजमहलमध्ये प्रवेश करण्यासाठी अशा प्रकारचे सुंदर प्रवेशद्वार आपल्याला पाहावयास मिळते। या ठिकाणी आपल्याला जे तिकीट स्वरूपामध्ये जे टोकन मिळालेलं आहे ते टोकन या ठिकाणी आपल्याला द्यावे लागते आणि त्यानंतरच आपल्याला या सुंदर प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश मिळतो। या प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रवेशद्वाराच्या आतमध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आणि सुंदर डिझाईन या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रवेशद्वारामधून पुढे आल्यानंतर आपल्याला हा बीबी का मकबरा म्हणजेच महाराष्ट्रामधला ताजमहल याची सुंदर कलाकृती आपल्या दृष्टीस पडते। आपण हा ताजमहल जवळ जाऊन सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत। त्याच्या अगोदर आपण या ताजमहल म्हणजेच बीबी का मकबरा याबद्दलची थोडी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात अस्तित्वात असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला दखनी ताज किंवा भारताचे दुसरे ताजमहल म्हणून देखील ओळखले जाते। या मकबऱ्याची निर्मिती मुघल सम्राट शहाजहा यांचा नातू म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद अजम शाह याने आपली प्रिय आई रबिया उल दौरानी दिलरास बानो बेगमची आठवण म्हणून बांधली होती। बीबी का मकबरा हा आग्रा या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या आश्चर्य वस्तू ताजमहल समान बनवण्यात आला आहे। सन 1651 ते 1661 दरम्यान बांधण्यात आलेला बीबी का मकबरा हा आपल्या मुघल सम्राट अकबर आणि शहाजहा यांच्या शासनकाली करण्यात आलेल्या शाही स्वरूपातील मुघलांच्या वास्तुकलेपासून ते शेवटच्या मुघल शासकांच्या काळात झालेल्या वास्तुकलेमधील बदलावांचे दर्शन घडवून आणतो। त्याचप्रमाणे बीबी का मकबरा हा औरंगजेबाच्या शासनकाळात बांधण्यात आलेला सर्वात सुंदर ऐतिहासिक वस्तू आहे। अशा या मकबऱ्याची निर्मिती प्रसिद्ध वस्तुकार उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अत्ता उल अल्लाह यांच्याद्वारे करण्यात आली होती। त्याचप्रमाणे जगात आश्चर्यित असणाऱ्या वस्तूपैकी सर्वात प्रसिद्ध असलेली वस्तू ताजमहलची रचना सुद्धा यांनीच केली होती। मुघल सम्राट औरंगजेब यांची पहिली पत्नी दिलरास बानो बेगम ही त्यांची सर्वात प्रिय पत्नी होती। औरंगजेब आणि दिलरास बानो बेगम यांच्या 5 संतान होते। त्यांच्यापैकी मोहम्मद अजम शाह असे होते की ज्यांना आपली आई दिलरास बानो बेगमच्या बद्दल जास्त आपुलकी व प्रेम होते। सन 1657 साली दिलरास बानो बेगम यांची तब्येत खूप बिघडली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। यानंतर मोहम्मद अजम शाह याने आपल्या आजोबांची प्रेरणा घेऊन आपली प्रिय आई रबिया अल दौरानी दिलरास बानो बेगमच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला। अहमद शाहने औरंगाबादमध्ये मकबरा बांधण्याचा निर्णय घेतला आणि मकबऱ्याला ताजमहालाच्या स्वरूपात बनवण्याचा प्रयत्न केला, ज्याप्रमाणे आपले आजोबा शहाजहा यांनी आपली पत्नी बेगम मुमताजच्या स्मृतीत ताजमहलची निर्मिती केली होती। यानंतर हा मकबरा भारताचे दुसरे ताजमहल आणि बीबी का मकबरा टॉम्ब ऑफ द लेडीच्या नावाने ओळखला जाऊ लागला।
शाह बीबी का मकबरा म्हणजेच भारताचा दुसरा ताजमहालचा ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी पाहिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। अशाच प्रकारे माझे हे ब्लॉग्स तुम्ही पाहत राहा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल न विसरता नक्कीच सबस्क्राइब करा।